सर, नमस्कार सर आपलं नाव काय? माझं नाव विजय कुमार त्रिंबकराव माळवदकर. बर बर बर. माझं वय सांगतो तुम्हाला, 82 वर्षाचं वय आहे. अरे बापरे. आणि शेतीमध्ये माझे जवळजवळ 18-24 वर्ष शेतीमध्ये पूर्ण वेळ गेलेला आहे. आणि 8 वर्ष व्यवसाय चालू करून ही शेती घेतली. पूर्ण वेळ शेतीमध्ये गेला. शेतीमध्ये माझ्या विविध जाती होत्या झाडांच्या. आंबा होता 14, द्राक्षाची बाग 4 एकर होती, नारळाची 180 होती, 180 कडीपर्यंत झाड, लिंबूची बाग, जे नवीन झाड दिसत ते आणून तिथे लावून टाकायचं हा एक नाद होता. आणि बांबूबद्दल मी थोडं पुस्तक घेऊन ते बांबूचं जे काही कडण लावायचं असतं ते लावलं. त्याच्यामध्ये एक पेन दिलं होतं किंवा रोज बांबू 8 इंच वाढतो, पण ते प्रत्यक्ष त्यावेळेस काही आमच्याकडे नव्हता बांबू, पण मी दुसऱ्याची तिथं बघितला. हे कोंब फुटण्याला साधारण हाताएवढा 1.5 फूट असेल, तो फूट 1.5 फूट ते मोजला, वेळ तारीख आणि ही टाकली, आणि पुन्हा एक 8 दिवसानं बघितलं तर ती मला सरासरी 5 इंच रोज वाढलेला मी बघितलं आहे. म्हणजे तुमच्या इथं तर तुम्हाला बघता येईल, ते तुम्हाला माहिती असेल, आता तुम्ही एवढा मोठा अभ्यास केलेला आहे, त्या पुस्तकातून माहिती आणि प्रॅक्टिकलमधली मला ही माहिती मिळाली. आज माझी अशी इच्छा आहे की ते शेत जे आहे ते ह्याच्यामध्ये आलं, काय म्हणतो त्याला, ते गावात आलं, ते आता प्लॉटिंगमध्ये आलं, तर तिथं काही 1-2 एकर विकायचं आणि पुण्याच्या जवळ हलकीच जमीन घ्यायची आहे पाण्याची, मिळेल तिथं 5-25 एकर जमीन मिळेल, लांब घ्यायचं आपल्याला. तिथं मात्र मला हे बांबूबरोबर अजून काही कमी पाण्यामध्ये न मरणारी झाडं, आता माझे ते प्रयोग झालेला आहे की माझ्याकडे बांबू, कडुलिंब आणि चिंच, तर चिंच हे सासवडला सोपानदेवनी लावलेलं झाड अजून जिवंत आहे, म्हणजे टिकते ती, माझे ते टिकलेलेच आहे. वाईट परिस्थितीमध्ये सगळी झाडं आंब्याचे 14 सगळीच गेली झाडं, पण हे मात्र ह्याला काही झाले नाही, पांढरे झाले असतील, पुन्हा हिरवे झालेले. आणि वाचण्यात माझं असं आलं की याचा 12,000 रुपये टन आहे बांबूचा भाव, आणि आम्ही इम्पोर्ट करतो. अरे मग ऊस 2,500 रुपये टन, त्याला 12 महिने एवढं मोठं पाणी द्यायचं, ह्याला एकदा लावल्यानंतर वयात आलं की पुन्हा ह्याचं नुसतं काढून विकायचं आहे. याच्यामध्ये अजून एक मला व्यक्तिगत पडली, मला वाटतं मेहता नाव असं गुजरातमधलं, प्रचंड माहिती देते माणसं, त्याचं मी सेव्ह करून ठेवलं आहे, ते आता मी इथे का गेलं कुणाला नाही जात, पण माहिती मात्र त्या माणसाला म्हणजे अगदी लावण्यापासून ते त्याचं इंडस्ट्रीयलमध्ये रूपांतर, इंडस्ट्रीजमध्ये रूपांतर करायचे वेगळ्या वेगळ्या वस्तूमधून, त्या माणसाला बऱ्यापैकी माझी गुजराती मनुष्य आहे, ते राहणार ते जातीवंत पण हेच होतं. इथं आल्यानंतर काय वाटलं तो? हां, आल्यानंतर मी ह्यानं बोललो की म्हणलं लहानपणी मी रामायण वाचत होतो, आम्ही सगळेच रामायणचं हे भक्त असणार, इथं कोण मुसलमान नाही काही, तर त्यावेळेस रामायण हे दंडाकारण्य होतं, ते दंडाकारण्य आम्ही कल्पना नाही करतो, पण मला हे असलंच असलं पाहिजे दंडाकारण्य म्हणजे राम सीता भर लक्ष्मण हे असल्याच्यातून जात असतील, ते म्हणजे कल्पना केलं होतं त्याच्यापेक्षाही इथं वेगळं दिसू लागलं. आणि मला असं वाटतं की हे जर जवळ झालं तर माणसाचं आयुष्य देखील काही वर्षांना निरोगी अवस्थेमध्ये वाढेल. काहीतरी एक अहो इथं एखादा पेशंट आला तर बिना गोळ्यानं दुरुस्त होतो का की माझी अशी कल्पना आहे. हे म्हणजे हे उत्स्फूर्त आहे बरं का, हे म्हणजे वाटलं ते, कारण हे कल्पनेने देखील कल्पना करायला देखील अवघड जात होतो. आणि मग आमची इथं होत का नाही पाणी कमी म्हणतात, आता कोणतं म्हणलं हे कमी म्हणतात, पण इस्रायलमध्ये पाणीच पडत नाही. इथं आमच्या गावाचंच नाव निपाणी आहे, पाणी नसलेलं गाव. अरे तुमच्यातले काय म्हणजे निपाणीकर गुरुजी माहिती आहेत? हो हो हो, हे आमचे गुरु म्हणजे वाढले ते. आणि इथे एक कुलकर्णी म्हणून आहेत, तो एक अरविंद कुलकर्णी एक होता, तो आमचा क्लासमेट होता, तोही वारला. अच्छा, तुमचा फर्निचरचा बिझनेस आहे ना? माळवदकर म्हणजे नाव खूप आहे तुमचं. आता बरेच वर्ष झाले तेच करतो, दुसरं काय करतो आम्ही, पण मी शेतीमध्ये जास्ती रमलो होतो. चालेल, धन्यवाद. शेतीमध्येच जायचं आहे. चालेल, पण हे असं लावता येईल, पण हे बघता येईल का नाही की आमचं वय जर बघितलं तर बरं आहे, पण बघता येईल, कारण मी आमच्या मित्राला सांगत असतोय. आता माझं 82 आहे, 92 ह्याच्यापेक्षा प्रकृती माझी चांगली राहील.
व्हायचे.